हॅलो फ्रेंड्स, किरण्स रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत घट्ट आणि दाटसर आमरस। ही एक अशी रेसिपी आहे जी प्रामुख्याने उन्हाळ्यात सगळ्यांकडेच केली जाते। मी साधारण 4 आंबे घेतले आहे, व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत। सुरीच्या मदतीने हलक्या हाताने त्याच्यावरील सगळं साल काढून घ्यायचं आहे, जपून काढून घ्यायचे, सुरी हाताला लागली नाही पाहिजे। सगळ्या बाजूनी वरचं असलेलं साल व्यवस्थित काढून घ्यायचे। आंबा हे एक असं फळ आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं आणि सर्वजण आवडीने खातात। तुम्ही पाहू शकता आंब्यावरील साल व्यवस्थित काढलं आहे, तसंच राहिलेल्या बाकीच्या आंब्यांचं पण आपल्याला वरचं साल काढून घ्यायचं आहे। 4 राहिलेल्या आंब्याचं पण साल काढून घेतलं आहे। सुरीच्या मदतीने आंब्याला असे छोटे छोटे कट्स द्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला त्यातील सगळा गर काढून घेता यावा। छोटे छोटे तुकडे करूनच आंब्याचं गर काढायचं आहे, जेणेकरून मिक्सरमध्ये वाटताना त्याच्या गुठल्या नाही राहणार आणि लवकर बारीक होईल। असं सुरीच्या मदतीने बारीक पीस करून गर काढला तर तो लवकर निघतो, पण आपल्या वेळ पण वाचतो आणि झटपट प्रोसेस होते। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेलं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। अशा पद्धतीने सगळ्या आंब्यांचा गर हा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे, इझिली निघतो आणि आपला आमरस लवकर तयार होतो। आंब्याचा गर जर थोडासा मोठा आहे असं वाटत असेल तर सुरीच्या मदतीने असं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे मोठं राहिले ते बारीक होऊन जाईल आणि व्यवस्थित वाटलं जाईल। आंब्याचं गर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। आपण घट्ट आमरस करत आहोत म्हणून आपण पाणी ॲड नाही केले, त्यामध्ये अर्धा कप साखर ॲड करायची आहे। तुम्हाला ज्या प्रमाणात गोड हवं आहे तुम्ही त्या प्रमाणात साखर ॲड करू शकता। राहिलेला सगळा गर हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि साधारण 5 ते 6 मिनटं मिक्सर हाय स्पीडवर घेऊन फिरून घ्यायचं आहे। 5 ते 6 मिनटामध्ये आंब्याचा गर हा व्यवस्थित बारीक होतो, एक पण गुठली राहत नाही, आणि जर राहिली असेल तर परत पुन्हा एकदा 2 ते 3 मिनटं हाय स्पीडवर फिरून घ्या। तुम्ही पाहू शकता व्यवस्थित वाटला गेला आहे आणि खूप घट्ट पण आहे। घट्ट यासाठी करायचं आहे की चपातीसोबत किंवा पुरीसोबत इझिली खाता यावा। आणि अशा पद्धतीने जर तुम्ही आमरस बनवला तर तुम्ही ही पद्धत नक्की परत वापराल। आमरस हा घट्ट असल्यामुळे त्यात आंब्याचा फ्लेवर हा खूप छान येतो। तुम्हाला हवं असेल तर 1 कप पाणी ॲड करू शकता। साधारण 2 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण 1/2 चमचा इलायची पावडर टाकायची आहे, त्याच्यामुळे आमरसची चव भारी लागते। साधारण 1/2 कप दूध टाकायचं आहे। दूध जास्त घालायचं नाही आहे, फक्त 1/2 कप वापरत आहोत, त्यामुळे चव छान लागते आणि आमरस जर जास्त खाण्यात आला तर पोट दुखत नाही। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कमीत कमी 2 तास तरी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। पेट होण्यासाठी ठेवलं तर इलायचीचा फ्लेवर आमरसमध्ये खूप छान उतरतो। दूध हे स्किप करू नका, नक्की वापरा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भन्नाट वेगळ्या रेसिपी बनवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आमरस हा थंड झाल्यानंतर सर्व्ह करण्यासाठी तयार आहे। मस्त खा आणि स्वस्थ राहा, आणि महत्त्वाचं म्हणजे खात राहा। वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद। एक वेगळा आणि छान लुक येण्यासाठी थोडंसं केसर नक्की वापरा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू फॉर वॉचिंग।